140,579. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय दिलेलं उत्तर असमाधानकारक आहे. मी त्या भागातील आमदार आहो. हे काम 2 वर्ष अगोदर सुरू झालं होतं आणि 2 वर्षामध्ये फक्त 19% काम झालेलं आहे आणि तेही फक्त सबग्रेडचं मुरुम वापरलेलं आहे आणि रस्ता खंदून टाकलेला आहे. नोव्हेंबर पासून आतापर्यंत रस्ता पूर्ण बंद आहे. अध्यक्ष महोदय, काम काही चालू नाही. धुळीचं साम्राज्य होतं त्यावेळेस. 25-1 ऍक्सिडेंट त्या रस्त्यावर झालेले आहे आणि आता पावसाळा येत आहे. अध्यक्ष महोदय, पावसाळ्यामध्ये ते कायमस्वरूपी रस्ता पूर्ण आमचं नांदेड जायचं रस्ता पूर्णपणे बंद होणार आहे. कुठेही डायव्हर्शन केलेलं नाही. एकही पुलाचं काम बरोबर नाही आणि मातीचं साम्राज्य झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, तर मी आपल्या माध्यमातून विचारू इच्छितो की आम्हाला हे रस्ता तात्पुरता टेंडर काढून पावसाळ्यामध्ये चालू ठेवणार का? आणि आपल्याला चुकीची माहिती ज्या कर्मचाऱ्यांनी दिली, शासनाच्या दिशाभूल केली, अशा अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? आणि हे जे ठेकेदार आहे, 2 वर्षामध्येच काम पूर्ण करायचं होतं, पूर्ण केलं नाही. इन्फोटेक कंपनी रत्नाकर गुट्टे याचं मालिक आहे आणि त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट राठी म्हणून एका गुत्तेदाराला दिलेला आहे. 308 कोटीचा हा टेंडर आहे आणि ते राठीची कॅपॅसिटी नाही. नोव्हेंबर पासून त्यांनी काम पूर्णपणे बंद केलेलं आहे. तर अशा गुत्तेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकणार का? अध्यक्ष महोदय, जी माहिती जी दिलेली आहे ती खरी आहे, पण वारंवार कॉन्ट्रॅक्टरला सांगून सुद्धाही तिने काम केलेलं नाही आहे. तर आपण या संदर्भात आपण टर्मिनेशनची कारवाई आपण सुरू करणार आहे आणि त्याला टर्मिनेट करून दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम देणार आहे. ब्लॅकलिस्ट त्यांनी त्यांनी एक मिनिट त्यांनी उत्तर असं दिलं त्यांनी उत्तर असं दिलं ती एजन्सी टर्मिनेट करणार. एक मिनिट त्यांनी जे उत्तर दिलं ते सांगतोय मी. आता प्रश्न असा आहे की कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरच्या टर्मिनेशनची एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया तुम्ही कशी पूर्ण करणार आहात तेवढं स्पेसिफिक उत्तर. माननीय अध्यक्ष महोदय, या टेंडरचा कार्यकाळ 2 वर्षाचा होता. 27/6/2017 सुरू झालेला होता. 27/6/2019 हा संपणार आहे आणि याला आपण नोटिसेस दिलेल्या आहे, टर्मिनेशनच्या नोटिसेस दिलेल्या आहे आणि पूर्ण ती प्रोसेस करून, कारण हा नॅशनल हायवेचा रस्ता असल्यामुळे ती नॅशनल हायवेच्या माध्यमातून तो पूर्ण प्रोसेस होते. ते प्रोसेस करून आपण टर्मिनेट करून निश्चितच ब्लॅकलिस्ट त्या कॉन्ट्रॅक्टरला करू. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय नवीन आहेत, स्वतः एक नाही उत्तर मिळण्याचे कारण तुम्हाला भास्करराव. नाही नाही, तो मुद्दा मी सांगत नाही अध्यक्ष महोदय. आपल्याही ती चूक लक्षात, आपल्याही एक अडचण लक्षात आलेली आहे. स्वतः दादा सभागृहात आहेत. टर्मिनेट करणं हे प्रोसिजर खूप लेंदी आहे आणि मंत्री महोदय बोलले असले तरी सुद्धा टर्मिनेट करून ह्या रस्त्याचा प्रश्न सुटणार नाही. दादा, हे तुम्हालाही मान्य आहे. हा, आणि म्हणून जरी मंत्री महोदय टर्मिनेट बोलले असले तर याच्यापेक्षा आपण म्हणताय की हे काम इथं पूर्ण झाले असून म्हणजे अर्धवट स्थितीत नाही. अहो, अर्धवट स्थितीत नाही दादा, तर आपण म्हणताय 19% काम झालंय. आपण त्याला 1,82,00,000 रुपयाचा दंड आकारलेला आहात. याचा अर्थ त्याला दिलेली मुदत आहे ती संपून गेलेली आहे, म्हणून आपण दंड आकारणी केलेली आहे. आणि म्हणून तिथले स्थानिक आमदार जी सांगतायत ती वस्तुस्थिती लक्षात घेऊन आम्ही मार्ग सुचवण्याच्या ऐवजी आपण हा रस्ता तात्काळ पूर्ण होण्याच्या दृष्टीनं संबंधित ठेकेदारांना इथं कुठंतरी दुसरा सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे त्याला बाजूला करून आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून हा रस्ता तातडीनं आणि पावसाळ्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे वाहतुकीला सुरू राहील अशी काय व्यवस्था आपण करताय हे उत्तर आपण एक द्या. एक दादा, आणि दुसरी गोष्ट, आता सन्मान्य सदस्यांनी जी अडचण सांगितली ती सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे. आपण ऑनलाईन टेंडरिंग केल्यामुळं महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामधला कुठलाही रजिस्ट्रेशन कोणी आणतो आणि कुठेही टेंडर भरतो आणि टेंडर भरल्यानंतर रजिस्ट्रेशन माझं हे काम करतात यांना साधं 2,00,000 रुपये केलेल्या कामाचा अनुभव सुद्धा नसतो. नाही, तसं नाही. आपण माझ्या मतदारसंघामध्ये मंत्र्यांना जागेवर बसवा. असू दे, असू दे. आपण माझ्या मतदारसंघामध्ये मी जाहीरपणे मागेही सांगितलं, आताही सांगतो, जेवढी मागितली तेवढी आपण कामं दिलेली आहेत. अजिबात आपण अवेअर केलेला नाही. माझ्या मतदारसंघामध्ये अनेक अपग्रेड आपण रस्ते केलेले आहेत, पण
पण या अशा रजिस्ट्रेशनमुळे आता तीही कामं अर्धवट आहेत आणि म्हणून अशा प्रकारचं त्या एरियाच्या बाहेर रजिस्ट्रेशन अनुभव नसलेल्या लोकांना आणण्याची आपण मज्जाव कराल का? एक आणि हा रस्ता पावसाळ्यामध्ये उत्तम स्थितीत राहून लवकरात लवकर पूर्ण होण्याकरता कोणता मार्ग काढतात? अध्यक्ष महोदय,